मेघा आणि अतुलचे घर समोरासमोर होते मेघा अठ्ठावीस वर्षाची होती आणि तिचं दोन वेळा लग्न मोडलं होतं कारण ती आई बनू शकत नव्हती आणि अतुलला एक मुलगी होती त्याची बायको जास्त पैशाच्या पुरुषासोबत पळून गेली होती आणि त्याच्या चार वर्षाच्या मुलीला सोडलं होतं तिनं मुलीचं नाव पिहू होतं पिहू आईच्या प्रेमाची भुकेली होती ती सतत अतुलला तिच्या आईकडे जाऊ द्या म्हणून हट्ट करायची पण अतुलला तिच्या आईचं नाव काढलेलं आवडत नव्हतं आणि तो तिला भेटूही देत नव्हता आणि तिची आईसुद्धा तिला भेटत नव्हती कारण तिला आता सगळा आराम मिळत होता आणि मुलीची जबाबदारी पण नको होती आणि एक दिवस पिहूची आणि मेघाची भेट झाली आणि त्या दोघींना एकमेकींचा लळा लागला मेघाला लहान ला मुलं खूप आवडायची त्यांच्यावर ओरडलेलं तिला आवडत नसे आणि म्हणून तिला अतुलचा खूप राग यायचा आता दोघींनाही एकमेकींशिवाय करमत नव्हतं मेघामध्ये पिहूला तिची आई दिसायची मेघाही तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करायची मग त्यांच्या घरचे मेघा आणि अतुलचं लग्न लावण्याचं ठरवतात पण दोघेही लग्नाला नकार देतात कारण जेव्हा पण ते दोघे भेटायचे तेव्हा पिहूवरून दोघात भांडण व्हायची त्यामुळे ते एकमेकांना त्या एक पसंत करत नव्हते पण एकदा पिहू आजारी पडली आणि अतुल तिला घरी येऊ देत नाही माझ्या मुलीला मी सांभाळू शकतो असे म्हणतो त्यामुळे मेघा विचार करून निर्णय घेते की फक्त पिहूची काळजी घेण्यासाठी फक्त तिची आई म्हणून आपण हे लग्न करूया आणि ती त्याला सांगते की आपल्यात नवरा बायकोचं कोणतंच नातं नसेल मग अतुलनेही पिहूची मेघासाठी तळमळ पाहिली होती आणि ते दोघे लग्नाला तयार होतात अशा प्रकारे मेघा अतुलच्या फॅमिलीमध्ये येते त्याच्या कुटुंबामध्ये त्याचे आई वडील आणि एक बहीण असते त्या बहिणीचे लग्न झालेलं असतं आणि तिलासुद्धा एक मुलगी असते तिचा नवरा फॉरेनला असतो म्हणून ती माहेरी राहते मेघा आणि अतुलची पहिली रात्र असते त्याच्या बहिणीने त्यांची रूम खूप छान सजवलेली असते हनीमून कपलची रूम असते तशी ती सजवलेली रूम पाहून दोघांनाही फार अवघडल्यासारखं वाटतं ते एकमेकांकडे पाहायचं टाळतात मेघा त्याला म्हणते मी आधीच सांगितलं होतं की मी लग्न का करत आहे मी असलं काही करणारही नाही तो म्हणतो मला पण हौस नाही गळ्यात पाडून घ्यायची पण घरच्यासमोर तर नवरा बायकोचा आहोत ना म्हणून त्यांनी रूम सजवली मग त्या रात्री मेघा बेडवर आणि अतुल जमिनीवर झोपलेला असतो सकाळ उठून अतुलची पाठ खूप दुखत असते जमिनी त्याला जमिनीवर झोपण्याची सवय नसते म्हणून मेघा त्याला म्हणते की तुम्ही बेडवर झोपा मध्ये आपण उशा टाकूया आणि अशा प्रकारे ते बेडच्या दोन टोकाला झोपत असतात मेघा आता पिहूची आई झालेली असते ती तिची खूप काळजी घेत असते आणि त्या दोघी एकमेकांशी खूप गट्टी जमलेली असते हे पाहून त्यालासुद्धा खूप छान वाटत असतं कारण पिहू तिच्या खऱ्या आईचं नावही काढत नसते आणि पिहूच्या डोळ्यात आता अश्रूसुद्धा येत नसतात ती तिच्या सख्या आईला विसरली होती अतुल तिच्यावर खूप प्रेम करत होता परंतु अशा प्रकारे ती त्याच्या प्रेमाला झुगारून पैशासाठी पळून गेली म्हणून तो आता तिचा खूप तिरस्कार करायचा पण त्याचं त्याच्या मुलीवर खूप प्रेम होतं आणि ती खुश आहे त्यामुळे तो सुद्धा खुश असतो आणि मेघाकडे तो तिची आई म्हणून पाहत असतो अतुलच्या घरात सर्वांना मेघा खूप आवडलेली असते कारण ती सगळ्यांचं व्यवस्थित करत असते घरकाम सांभाळून सासू सासऱ्यांची सेवा करून ती तिचा जॉबदेखील सांभाळत असते आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ते पीऊला खूप छान सांभाळत असते ज्या कारणासाठी त्यांनी लग्न केलेलं असतं ते पूर्ण झालेलं असतं पण एकाच रूममध्ये राहून ते दोघं अनळख्यासारखे राहत असत दोघांचे आयुष्य सुनं सुनं असतं परंतु तरीही ते एकमेकांच्या जवळ स्वतःहून येत नसतात मेघा अतुल झोपेतून उठायच्या आधीच तिचं आवरून घेत असते आणि ती आंघोळ करून येऊन आरशासमोर तिचं आवरत असताना त्याला जाग येते आणि तिचं रूप पाहून त्याला तिच्याविषयी ओढ वाटू लागते ती ब्लाऊज घालत असते आणि तिला कळतं की तिच्या ब्लाऊजचे बटन तुटलेलं आहे आणि त्याचवेळी ती त्या अवस्थेत ती ब्लाऊजचं बटन लावत असते आणि हे मनमोहक दृश्य पाहून अतुल खूप शहारतो एके दिवशी आता अतुल पार्टीतून दारू पिऊन आलेला असतो आणि मेघा त्याची वाट पाहत बसलेली असते तो आल्यानंतर ती त्याला दरवाजा उकडते तो तिच्या अंगावर भार टाकतो आणि त्याचा स्पर्श तिच्या उरोजावर पाठीला होत असतो आणि त्याने तिला दोन्ही हातांमध्ये पकडलेलं असतं हात्याचा पहिला स्पर्श होता तेव्हा तिला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली अशा प्रकारे दोघांमधलं प्रेम आता हळूहळू फुलत असतं तरीही छोट्या मोठ्या कारणांवरून दोघांमध्ये सतत भांडणं होत असतात त्यांच्यात अजून पती पत्नीचं नातं निर्माण झालेलं नसतं एकदा मेघाने तिच्या सासूच्या सांगण्यावरून त्याची पत्नी म्हणून त्याच्यासाठी दिवसभर उपास केला होता तो उपास नवऱ्याच्या हातूनच सोडायचा होता पण तो लवकर आला नाही तिचे कामाच्या गडबडीत फोनही उचलले नाहीत बाकीच्या बायकांनी उपास सोडला पण रात्रीचा दीड वाजला तरी तो आला नाही ऑफिसमध्ये काम करत होता कारण त्याला उपासाबद्दल काहीच माहीत नव्हतं मग तो रात्री दोन वाजता घरी येतो आणि त्याच्या चावीने दरवाजा उघडतो हॉलची लाईट लावतो आणि समोर बघून त्याला आश्चर्य वाटतं कारण मेघा नव्या नवरीसारखी नटून पूजेचं ताट घेऊन त्याची वाट पाहतीतच झोपली होती झोपताना ती खूप सुंदर निराग दिसत होती आणि जागेपणी कशी कचाकचा भांडते असा विचार त्याच्या मनात येतो तो तिच्याकडे प्रेमळ नजरेनं वाहत असतो खिडकीतून येणाऱ्या हवेमुळे तिचे केस तिच्या गालावर येत असतात आणि ती खूपच मनमोहक दिसत होती अतुल तिच्याकडे जातो आणि तिच्या गालाला स्पर्श करतो आणि तिला जाग येते ती गडबडून उठते अतुल लांब होतो इतक्यात त्याची आई उठते आणि उशीर आलो म्हणून त्याला ओरडते तेव्हा त्याला कळतं की ती दिवसभर त्याच्यासाठी उपाशी होती त्याला आता अपराधी वाटत होतं तो तिला पाणी पाजून उपास सोडतो मात्र तिला चक्कर येऊन ती पडते आणि तो तिला मिठीत घेऊन रूममध्ये घेऊन जातो तसाच तिच्या शेजारी बसून राहतो ते दोघे आता खूपच जवळ असतात तोंडाला तोंड टेकलं इतके जवळ त्याला आता स्वतःवर कंट्रोल होत नाही पण त्याला आता कोणत्याच मुलीसोबत पुन्हा सहजीवन सुरू करायचं नव्हतं कारण तो पहिल्या बायकोने दिलेला धोका अजून विसरला नव्हता आणि तो तिच्यापासून दूर जाऊ लागला पण ती त्याला सोडत नव्हती गट्ट बिलगली होती तोही तसाच तिच्या शेजारी झोपी गेला दोघेही एकमेकांना मिठी मारून झोपले होते आणि सकाळी उठल्यावर ते खूप लाचतात आणि चोरून बघत हसतात त्यांचं प्रेम भरत होतं फुलत होतं अतुलला एका दिवशी पार्टीचं इन्व्हिटेशन आलेलं असतं आणि त्यासाठी त्याला मेघासोबत जायचं असतं पार्टी खूप मोठी असते तो तिला म्हणतो की हा ड्रेस घाल त्याने तिच्यासाठी एक शॉर्ट ड्रेस आणला होता कारण त्या पार्टीला सगळ्या बायका असे ड्रेस घालायच्या पण मेघा मात्र साडीमध्ये कम्फर्टेबल असते तिने मी साडीच घालायची त्यामुळे ती म्हणते मी असला ड्रेस कधी घातला नाही आणि घालणारही ना नाही आता यावरून पण दोघे भांडलेले असतात साडी घातल्यामुळे नाराज अतुल तिला मागेच सोडून पुढे निघून जातो आणि मग मेघा पाठीमागून पार्टीमध्ये येते तिथल्या सगळ्या मुली बायका विचित्र मॉडर्न शॉर्ट अंगाला चिकटून असणारे ड्रेस घालून स्वतःला हॉट दाखवण्याचा प्रयत्न करत होत्या जणू काही त्यांची स्पर्धाच लागली होती आणि परपुरुषांना किस करत होत्या अतुलची चिडचिड होत होती आता येईल गावडळ सारखी साडी घालून आणि माझी इज्जत घालवेल उगाच तिला पार्टीला बोलवलं नसतो आलं तर बरं झालं असतं असं तो मनाशी म्हणतो आणि अचानक सगळे हॉलच्या एंट्री डोअरकडे टकलावून पाहत असतात अतुलची पाठ तिकडे असते त्याच्या मित्रांची तोंडं आश्चर्याने वाचलेली असतात आणि सगळे वाव सो ब्युटिफुल असं म्हणून तिकडे जातात अतुल एकटा मागे राहतो हे सगळे असे का वागत आहेत याचं त्याला आश्चर्य वाटलं मग त्याला वाटलं की कोणीतरी व्ही आय पी पर्सन असेल म्हणून तो मागे फिरतो आणि भान हरवलेल्या स्थितीत तसाच उभा राहतो ती मेघा असते उंच गोरी पान सडपातळ मेघाने लाल रंगाची साडी घातलेली होती आणि केसांचा आंबाडा घातला होता त्याभोवती मोगऱ्याचा गजरा माळला होता गळ्यात मंगळसूत्र आणि छोटा नेकलेस त्या पार्टीत सगळ्यात सुंदर तीच दिसत होती सगळेजण तिच्या भोवती जमा झाले आणि तोंड भरून तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागली अतुल मात्र स्वतःच्या नशिबावर खूप खुश होत होता तिच्या शेजारी जाऊन उभं राहत म्हणाला ही माझी बायको आहे आणि सगळे त्याचे मित्र त्याला म्हणत होते की खूपच सुंदर बायको मिळाली यार तुला आमच्या बायका बघ कशा वागतात मॉडर्नपणाच्या नावाखाली त्यांनी सगळी लाच सोडली आहे त्या आमच्या ऐकण्याच्या पलीकडे गेल्या आहेत आणि तुझी बायको किती सालस आणि खानदानी वाटते नशीब काढलंस तू अतुल आता तिचा अभिमान वाटत होता मेघा सगळ्यांना हात जोडून नमस्कार करायची परंतु बाकीच्या बायकांसारखं का इतर पुरुषांच्या ती गळ्यात पडत नव्हती हा तिचा सुसंस्कृतपणा पाहून सगळे भारावले होते आणि मग अतुलने तो ड्रेस परत केला आणि त्याऐवजी तिच्यासाठी आणखीन त्याच्या आवडीच्या साड्या आणल्या त्या साड्या गिफ्ट करतो आणि इथून पुढे तू साडीच घालायची असं म्हणतो अशा प्रकारे ते दोघेही आता एकमेकांकडे आकर्षित होत असतात एके दिवशी अतुल बाथरूममध्ये आंघोळ करत असताना त्याने अंगभर साबण लावलेला असतो नळाचं पाणी जातं आंघोळीला पाणी हवं हो, म्हणून तो ओरडत असतो आणि मग मेघाती आईच्या घरून एक बादली भरून आणते आणि त्याला द्यायला जाते पण तिला भयंकर लाज वाटत असते की ती आत कशी जाणार कारण त्यांनी तर तो आंघोळ करत असतो आणि त्याच्या अंगाला पूर्ण साबण लागलेला असतो त्याच्या अंगावर कपडे नसणार तो तर तिकडून हाका मारत असतो मग तिचा नाईलाज होतो आणि ती डोळे झाकून बाथरूममध्ये बादली घेऊन जाते त्याचेही डोळे बंदच असतात साबण लागल्यामुळे इतक्याच जमिनीवर पसरलेल्या साबणामुळे तिचा तोल जातो आणि ती त्याच्या मिठीत जाते आणि मग काही वेळ ते तशाच अवस्थेत असतात आणि शॉवरला पाणी येतं शॉवरच्या पाण्याखाली दोघे छिंब भिजून निघतात त्या दोघांनाही आता एकमेकांबद्दल काहीतरी वाटत असतं परंतु देव दोघेही संकोच करत असतात की पुढाकार कोणी घ्यायचा कारण आपण लग्न फक्त पिहूसाठी केलेलं आहे आणि हे वचन आपण कसं मोडायचं या विचारात दोघेही असतात आणि एक दिवस अतुलच्या बहिणीचा नवरा दुबईवरून नोकरी गेल्यामुळे त्यांच्याच घरी राहतो मेघा घरचा एकुलते एक जावाई म्हणून त्याचा खूप छान पाहुणचार करते नंदेचा नवरा हा भाऊ असतो या नात्याने ती त्याच्याशी खूप मोकळेपणाने बोलायची हसायची चेष्टा मस्करी करायची तोही तिच्याशी खूप छान वागायचा परंतु हळूहळू तो तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहू लागला तो मुळातच लफडेबाज माणूस असतो आणि तो तिच्या नंदेला फसवत असतो एकदा ती किचनमध्ये काम करत असताना तो तिच्या मागे जातो आणि कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला टच करतो तिच्या पाठीला कमरेला घाणेडा स्पर्श करतो आता ही गोष्ट तिच्या लक्षात येत होती परंतु नंदेचा नवरा आहे नाजूक गोष्ट सांगणार कसं सगळे तिलाच दोष देशील देतील एकतर तिचा संसार तुटेल नाहीतर माझा संसार तुटेल असं तिला वाटायचं म्हणून ती शांत बसायची ती अतुललासुद्धा ही गोष्ट सांगू शकत नव्हती कारण त्या दोघांमध्ये अजून बायकोचं नातं नव्हतं त्यामुळे तिला लाज वाटायची तिला भीती वाटायची तिला सतत कुठून ना कुठून तो येऊन टच करेल असा भास व्हायचा तो तिच्या शरीराकडे घाणेरड्या नजरेनं बघायचा आणि म्हणायचा तुम्हा नवरा बायकोचं नातं नाही मला माहीत आहे मग माझ्याबरोबर बेड शेअर करायला तुला काय हरकत आहे तुला जर माझा मेहुणा आवडत नसेल तर हरकत नाही तुझ्यासारखी हॉट मुलगी स्वतःची अशी जवानी का वाया घालवते आहे मेघाला त्याची खूप केळस यायची पण ती गप्प बसायची आणि मग एक दिवस सगळेजण पार्टीला जात असतात मेघा तिच्या रूममध्ये तयार होत असते तेव्हा सगळेजण एकाच गाडीत बसत नसतात त्यामुळे तो जे तयार झालेले आहेत त्यांना सगळ्यांना पुढे पाठवतो मी आणि मेघा मागून येतो तिचं आवरलं की असे म्हणतो मेघालयाची कल्पनाच नसते मेघा तिच्या रूममध्ये तयार होत असताना तो तिच्या रूममध्ये जातो आणि ती कपडे घालत असते तेव्हाच तिला घट्ट मिठी मारतो तिला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला जोरात लांब ढकलते तेव्हा तो तिला म्हणतो मी सगळ्यांना पुढे पाठवलं आहे मला माहीत आहे आज तुम्हाला नाही म्हणणार नाहीस मी तुला आज ते सुख देणार आहे जे तुझा नवरा सुख देऊ शकत नाही अगं त्याला बायका सांभाळायला येत नाहीत म्हणून तर त्याची पहिली बायको त्याला सोडून गेली पण तू काही टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो मी हे कोणालाही कळू देणार नाही आपण गुपचूप एकमेकांना भेटत जाऊ मला खूप मुलींची प्रॅक्टिस आहे एकदा माझा अनुभव घे आयुष्यभर तू विसरणार नाहीस इतका जबरदस्त मी तुला सेक्स करतो ती त्याच्याकडे फारच घृणात्मक नजरेनं पाहत असते तिला त्याची किळस येत असते तो खूप निर्लज्ज असतो म्हणतो एक संधी दे मला बघ मी कशी तुझ्या शरीराची आग विझवतो तो तिच्या पदराला हात घालतो ती ला जोर ला त्या त्याला जोर लावून मागे ढकलते आणि हॉलमध्ये येते तर त्याने दरवाज्याला सुद्धा क्लूप लावलेलं असतं इतक्यात अतुलचा फोन विसरलेला असतो म्हणून तो परत आलेला असतो आणि तिला त्या अवस्थेत पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो ती खूप घाबरलेली असते धावत जाऊन अतुलच्या मिठीत शिरते तो तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांत करतो आणि तो बहिणीच्या नवऱ्याकडे रागाने पाहत असतो मग ती झाला प्रकार सांगते आणि काही वेळातच घरातले सगळेच जमलेले असतात तेव्हा तो म्हणतो मी फक्त यांना म्हणत होतो की चला आपण जाऊया सगळे पार्टीत गेले आहेत तर त्याच म्हणाल्या मला काय घाई आहे सगळे पार्टीला गेले आहेत आज घरी कोणीच नाही आपण एकत्र बेड शेअर करूया मला तुम्ही खूप आवडता माझा नवरा मला पती सुख देत नाही मी तयार आहे तुम्हाला समर्पित व्हायला ती मला इथेच थांबवून घेत होती तिने मला घट्ट मिठी मारली आणि हे आजच नाही तर मी इथे आल्यापासून ती माझ्यासोबत अश्लील चाळे करत आहे आणि मला इशारा करत होती मेघा मात्र रडून हे सगळं खोटं आहे हे सांगत होती अतुल मात्र शांतपणे हे सगळं ऐकत होता त्याच्या चेहऱ्यावर आता राग दिसत होता ती मात्र तिच्यावर घाणेरडे घाणेरडे आरोप करत होता तिची नणंदही त्याला साथ देत होती शेवटी ती नवऱ्याचीच बाजू घेणार नाही माझा नवरा खूप चांगला आहे इतके दिवस माझ्यापासून लांब राहिला तरीसुद्धा यांनी कुठल्या स्त्रीकडे ढुंकूनही पाहिलं नाही हीच मुलगी नालायक आहे इतके दिवस झाले तिचं लग्न होत नव्हतं आणि आता झालं आहे तर माझ्या भावासोबत ती नीट राहत नाही सारखी भांडत असते आणि आता माझ्या नवऱ्यावर प्रेमाचे जाळे टाकतेस काय म्हणून ती तिच्या कानाखाली मारते मेघाला तर काहीच कळत नाही की त्यांना कसं समजवावं ती अतुलच्या हातापायापडून सांगत असते सासू सासरांना सांगत असते की मी अशी नाही तुम्ही मला ओळखत आहात मी काहीच नाही केलं तिचे सासू सासरे मात्र शांत उभे असतात एकीकडे मुलीचा संसार तर दुसरीकडे मुलाचा संसार कोण खरं कोण खोटं हे त्यांना कळत नाही तो पुढे म्हणतो मी आल्यापासून ही माझ्यावरती प्रेमाचे जाळे टाकत आहे तुम्ही बघितलं ना ती मला खायला चांगलं चांगलं बनवून घालते मला आवडेल तेच बनवते मेघा हे सगळं प्रेमाने आणि घरचे जावई म्हणून करत होती पण त्याचा आता वेगळाच अर्थ निघत होता मेघा अतुलला हातात हात अतुलचा हात हातात घेऊन ती निर्दोष असल्याचे सांगत होती तो मात्र शांत उभा होता आता तिला वाटतं की अतुललासुद्धा तिच्यावर विश्वास नाही आणि ती खूप रडते इतक्यात अतुल पुढे येतो आणि त्याच्या सणसणीत कानाखाली वाजवतो त्याला खूप मार देतो माझी बायको कशी आहे हे मला चांगलंच माहीत आहे तू सांगायची गरज नाही आमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाही का माहीत आहे का तुला कारण ती इतर मुलींसारखी अजिबात नाही ती खूप संयमी आहे ती माझ्या मुलीची आई आहे आणि तू आमच्याच घरात राहून आमच्या घरातील सुनेवर वाकडी नजर ठेवतोस गेले कित्येक दिवस मी तिला पाहतोय ती खूप घाबरलेली असते अचानक झोपेतून दचकत उठते फक्त तुझ्यामुळे तूच खूप घाणेरडा आहेस तुझ्यासारखी माणसं ज्या घरात असतात त्या घरातल्या स्त्रिया कधीच मोकळा श्वास घेऊ शकत नाहीत अशी कितीतरी घरं आहेत ज्या घरात तुझ्यासारखे पुरुष नात्यांचा गैरफायदा घेऊन मुलींना आपल्या शिकार बनवतात आणि बिचाऱ्या इज्जती खाती घरातले काहीच बोलू शकत नाहीत अरे तूच काय पण उद्या देवाने जरी येऊन सांगितलं की मेघा चरित्रहीन आहे तरी मी मान्य करणार नाही कारण माझा तिच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असं म्हणून अतुल मेघाला पुढे बोलवतो मेघा त्याच्याकडे भारावलेल्या आणि कृतज्ञतेच्या नजरेने पाहत असते तो म्हणतो की या कुत्र्यानं तुला खूप त्रास दिला आहे तुझ्याला योग्य ती शिक्षा कर तुला हवं तर मी पोलिसांना बोलावतो मग मेघा म्हणते पोलीस नको अशाने आपल्या घराची बदनामी होईल आणि ती सणसणीत फाडफाड अशा पाच सहा त्याच्या कानाखाली मारते आता तिचा नवरा तिच्यासोबत असतो ते आत्मविश्वासाने त्याचा हात हातात घेऊन त्याला म्हणते कळलं आमचं ना तर तुला केवळ शरीराने एक झालं की नवरा बायको झाले असं नसतं तर त्याआधी मनाने एक असणं गरजेचं असतं आपल्या जोडीदारावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास असणं गरजेचं असतं आणि अतुल त्याला म्हणतो तुझी बॅग घे आणि घरातून चालता हो माझी बहीण इथेच राहील बहिणीचा नवरा आहेस म्हणून तुला इतक्यात सोडतो नाहीतर तुझा जीवच घेतला असता त्याच्या बहिणीचा मात्र तिच्याच नवऱ्यावर विश्वास असतो कारण तिला एक लहान बाळ असतं तिच्या डोळ्यावर त्याच्या प्रेमाची पट्टी बांधलेली असते आणि मग अतुल म्हणतो ठीक आहे तुम्ही दोघांनीही बॅग भरा आणि घरातून चालते व्हा मेघाला मात्र आता अतुलविषयी फार आदर वाटत असतो रडतच ती तिच्या रूममध्ये निघून जाते अतुल तिला पाठी पाठीमागून जातो तेव्हा ती म्हणते आज जर तुम्ही माझी साथ दिली नसती तर मी काय करणार होते माझ्यावरती किती घाणारे आरोप तो करत होता तो म्हणतो एका रूममध्ये राहून तू तु, सुद्धा तू कधी तुझ्या मर्यादा ओलांडलं नाहीस इतके मोहाचे क्षण येऊनसुद्धा तू कधी तुझा शब्द मोडला नाहीस तर मग तू त्याच्यासोबत असं वागू शकत नाहीस मला हे चांगलंच ठाऊक आहे इतकं तर मी तुला ओळखतो आणि त्याचे बोलणे ऐकून तिला खूप त्याचा आधार वाटतो आणि मग ती आता ठरवते की आता आपण आपल्या नात्यात पुढे जायचं कारण जर स्त्री पुरुषांमध्ये नवरा बायकोचं नातं नसेल तर बाकीचे लोक त्याचा फायदा घ्यायला टपलेले असतात हे तिला समजतं आणि आजच्यासारखा प्रसंग पुन्हा व्हायला नको म्हणून ती आता त्याचा हात हातात घेते ती त्याच्या मिठीत जाते आणि स्वतःला त्याच्यापुढे समर्पित करते तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद